मी लता परमेश्वर उमरेकर राहणार नांदेड जिल्ह्याची रहिवाशी आहे. मी एक नॅशनल पॅरा बॅडमिंटन प्लेअर खेळाडू विजेते खेळाडू आहे. मी नॅशनलमध्ये मला उत्तराखंडमध्ये नॅशनल झालेली त्यामध्ये मला 3 मेडल्स आहेत. आणि आता मी 2020 खेळलेली ओडिशामध्ये तिथे मला गोल्ड मेडल आणि ब्रॉन्झ मेडल आहे. तर मला पुढे इंटरनॅशनल खेळायचं आहे पण त्यासाठी माझी आर्थिक परिस्थिती बिकट आहे त्यामुळे मला आर्थिक मदतीची गरज आहे. आणि मला एशियन गेम आणि वर्ल्ड चॅम्पियनसाठी मला ही इंटरनॅशनल रँकिंगसाठी खेळायची आहे. आणि माझी पॅराऑलिम्पिक जाण्याची पण इच्छा आहे. त्यासाठी मला सरळ हाताने सर्वांनी मदत करावी अशी आमची इच्छा आहे. काय सांगाल तुम्ही? माझं नाव किरण माने. मी लता उमरेकरचा कोच आहे. ती नॅशनल पॅराऑलिम्पिकमध्ये आता भुवनेश्वरला ओडिशामध्ये झालेल्या मध्ये तर त्यांनी गोल्ड मेडल भेटलेलं आहे त्यांना वुमन्स डबल्समध्ये आणि ब्रॉन्झ मेडल पण भेटलेलं आहे त्यांना मिक्स डबलमध्ये. तर माझी अशी इच्छा आहे की कसं नांदेडमध्ये कसं आपल्याकडून पहिली एक महिला म्हणून आहे लता उमरेकर जी की पॅराऑलिम्पिकमध्ये गेलेली आहे. तर तिला माझ्या मते तर वाटते की कोणी मदत केली पाहिजे, शासनाने मदत केली पाहिजे, कारण नांदेडमधून आतापर्यंत कोणी गेलेलं नाही आहे नॅशनल लेवलवर. तर तिला पण इच्छा आहे की एशियन गेम्स खेळायची, आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून तिला पुढे जायचे आहे अजून. तर त्यासाठी शासनाने किंवा जिल्हाधिकाऱ्याने वगैरे तर मदत केली पाहिजे अशी माझी इच्छा आहे. ओके सर. मी दिनेश कुमार परमेश्वर उमरेकर, लता उमरेकरचा छोटा भाऊ आहे. मी स्वतः नॅशनल मेडलिस्ट आर्चरीमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे मी. आणि माझी बहीणसुद्धा आता नॅशनलमध्ये गोल्ड मेडलिस्ट झालेली आहे. ती अपंग असल्यामुळे आणि तिला पॅराऑलिम्पिकमध्ये सहभाग घ्यायचा आहे. आमची घरची परिस्थिती सध्या बिकट आहे. आमचे वडील मोलमजुरी करतात. आम्ही तिघं भाऊ आहोत, 2 भाऊ आणि 1 बहीण. आणि ती एक बहीण आहे ती अपंग आहे. तिला भविष्यामध्ये पॅराऑलिम्पिकला 2024 जे होणारी आहेत त्याला सहभाग नोंदवायचा आहे. आता मार्चमध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल स्पेन पॅरा बॅडमिंटनला सहभाग घ्यायचा आहे. पण सध्या तेवढी परिस्थिती नाही आहे की तिला तिथं पाठवायचं आहे. आम्हाला जर शासनाने किंवा आपल्या दानशूर व्यक्तींनी जर आम्हाला मदत केली तर भविष्यामध्ये आपल्या नांदेड जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं तसेच देशाचं नाव पूर्ण जगामध्ये आपण करू शकतो. तर मला शासनाला आणि सर्वांना विनंती करायची आहे की माझ्या बहिणीला आर्थिक मदत करावी आणि तिला पुढे जाण्याची संधी द्यावी ही नम्र विनंती. तुमच्या परिवारामध्ये आणि तुमची मुलगी आता गोल्ड मेडल जिंकलेली आहे, आता समोर त्याला गाण्यासाठी वरती अजून त्याचा नंबर लागेल, काय वाटतं? मला 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. माझा एक मुलगा छोटा आर्चरी मादी खेळाडू आहे. एक मुलगी माझी ही अपंग आहे, ती खेळाडू आहे. तिला बाहेर गावाला खेळायला जायचे. आतापर्यंत आम्ही तो शिकलो. वडील रोजमजुरी करतात. मी कपडे शिवते. एक मुलगा माझा डॉक्टरपाशी काम करतो हाताखाली. मी आणि आता माझी परिस्थिती पुढं नाही आहे पाठवायची. आम्ही गरीब आहे. मदत करणे, आर्थिक मदत आता इथून मला होत नाही आहे. शासनाने मदत करणे. आता माझ्या मुलीचा नंबर लागलेला आहे तिकडं. आता पैसा नाही आहे पुढं पाठवायला. किती मेडल आतापर्यंत? 5 मेडल आहेत. अच्छा.